नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपलं स्वागत. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात संवाद सुपरफास्ट. बातमी येते पिंपरी चिंचवडमधून. स्वतःच्याच नातीवर बलात्कार करून फरार असलेल्या भोंदू बाबाला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. भाग्य उर्फ भागवत बाऊच्या चव्हाण असं भोंदू बाबाचं नाव आहे. जानेवारीत त्यानं आपल्याच नातीवर बलात्कार केला होता. तेव्हापासून श्रीगोंदा पोलीस त्याच्या मागावर होते. त्या काळात भागवत चव्हाण हा वेश बदलून लोकांची भविष्य सांगत फिरत होता. अखेर याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या युनिटनं चिंचवड स्टेशन परिसरात सापळा रचून भोंदू बाबा भागवत चव्हाण याला जेरबंद केलंय. सांगलीत सशस्त्र दरोडा टाकत तब्बल 18.5 लाखांची रोकड लंपास केली आहे. सांगलीतील कवठे महांकाळ मधील कुकटोळी येथील वासुतकर वस्तीवरच्या पुंडलिक वासुतकर यांच्या घरी ही चोरी झाली आहे. जमीन विक्रीचा व्यवहार झाल्यानं वासुतकर यांच्याकडे एवढी मोठी रक्कम होती. ही रक्कम ते काल बँकेत भरणार होते, मात्र त्याआधीच सोमवारी रात्री 6 जणांनी हा सशस्त्र दरोडा टाकलाय. यामध्ये वासुतकर कुटुंबातील अनेकांना मारहाणही करण्यात आली आहे. याबाबत पोलीस आता चोरट्यांच्या मागावर आहेत. येवला मनमाड मार्गावर अंकाई बारी येथे आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झालाय. या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झालाय. हा अपघात इर्टिका आयशर गाड्यांमध्ये समोरासमोर जोराची धडक झाल्यानं झालाय. यामध्ये 3 महिला 2 पुरुष यांच्यासह एका लहान मुलाचा देखील दुर्दैवी मृत्यू झालाय. अपघात इतका भीषण होता की मृतदेह बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली. यातील आयशर हा मनमाडच्या दिशेने जात होता, तर इर्टिका गाडी ही येवल्याच्या दिशेने येत असताना अपघात झालाय. अपघातातील सर्व मृत हे नगर आणि कोपरगाव येथील आहेत. दरम्यान आयशर चालक मात्र फरार असून येवला पोलीस चालकाचा शोध घेत आहेत. उच्च शिक्षित असून नोकरी मिळत नाही, त्यामुळे लग्नही जुळत नसल्यानं एका तरुणानं आत्महत्या केली आहे. अकोले तालुक्यातील लिंगदेव गावातील 25 वर्षीय प्रवीण मारुती कानवडे यानंही आत्महत्या केली आहे. उच्च शिक्षण झालं असूनही प्रवीणला नोकरी मिळत नव्हती, त्यामुळे लग्नही जमत नव्हतं. यामुळे प्रवीणला नैराश्यानं ग्रासलं होतं. यातूनच त्यानंही आत्महत्या केल्याची माहिती आहे. काल सकाळी 8 ते 8:30 सुमारास आपल्या शेतातील रामफळाच्या झाडाला गळफास घेऊन त्यानं आपली जीवनयात्रा संपवली आहे. काल पुण्यात कालव्यात बुडणाऱ्या महिलेला अग्निशामक दलाच्या जवानानं जीवाची बाजी लावत वाचवलंय. पुण्यातील जनता वसाहत येथील कालव्यात दुपारी 1 30 वर्षीय महिला बुडत असल्याचं लोकांच्या निदर्शनास आलं. त्यांनी अग्निशमन दलाला पाचारण केल्यावर अग्निशमन जवान सचिन आवळे यांनी क्षणाचाही विलंब न करता अंगावरील गणवेश उतरवून लगेच पाण्यात उडी मारली आणि महिलेला पाण्यातून बाहेर काढलंय. सध्या आवळे यांच्या कार्यतत्परतेचं सर्वत्र कौतुक होत असून संबंधित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत सत्तेसाठी सध्या चांगली चढाओढ पाहायला मिळते. निवडून येण्यासाठी उमेदवार अनेक क्लुप्त्या लढवत आहेत. असाच एक प्रकार आता समोर येत आहे. शिवसेनेच्या प्रभाग 1 मधील नगरसेविका दीपाली बारसकर यांनी ऐनवेळी सेनेला डच्चू देऊन राष्ट्रवादीत उमेदवारी स्वीकारण्याचा निर्णय घेतलाय. खरं तर गेल्या 12 दिवसांपासून बारसकर या शिवसेनेच्या प्रचार करत होत्या, मात्र अचानक त्यांनी आता राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी स्वीकारल्यानं सेनेला मात्र चांगलाच फटका बसलाय. आईला जीवे मारण्याची धमकी देत सतत मानसिक आणि शारीरिक छळ करणाऱ्या मुलाला आणि सुनेला न्यायालयानं चांगलाच दणका दिलाय. पुण्यातील तक्रारदार वृद्ध महिलेचं घर बळकावण्यासाठी मुलगा आणि सून त्रास द्यायचे. याबाबत अखेर वृद्ध महिलेनं फरासखाना पोलिसात तक्रार दिली. याची गंभीर दखल घेत प्रथम न्यायदंडाधिकाऱ्यांनी याचिकाकर्त्या 74 वर्षीय वृद्ध आईला दैनंदिन गरजेसाठी पोटगी स्वरूपात प्रतिमहा 10,000 रुपये देण्याचे आदेश दिले. सोबतच वृद्ध महिलेच्या घरात न जाण्याचेही आदेश दिले, त्यामुळे मुलगा आणि सुनेला चांगलाच दणका बसलाय. वैजापूर तालुक्यातील भादली येथे कांद्याच्या चाळीला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत तब्बल 25 क्विंटल कांदे जळून भस्मसात झालेत. भादली येथील प्रभाकर वामन सूर्यवंशी यांनी 25 क्विंटल कांदा शेतातील चाळीमध्ये साठवण केला होता. काल दुपारी 3 वाजता लहान मुलांनी कांदा चाळी शेजारी फटाके फोडल्यानं ठिणगी कांदा चाळीमध्ये उडाल्यानं चाळीनं पेट घेतलाय. दरम्यान पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी सूर्यवंशी यांनी केली आहे. आता एक संतापजनक आणि धक्कादायक बातमी. शिक्षकाकडून विद्यार्थिनीवर तब्बल 7 वर्षांपासून बलात्कार केला जात असल्याची घटना जामखेडमधून समोर येते. पीडित मुलगी 6वीत शिकत असताना जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रविकिरण भास्कर भोजणे यानं शाळेत बलात्कार केला. त्यानंतर वारंवार लग्नाचं आमिष दाखवत अत्याचार सुरूच होता. अखेर लग्नही केलं, मात्र लग्न खोटं असल्याचं सांगत सतत मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी द्यायचा. अखेर पीडित मुलीने रविकिरण भोजणे विरुद्ध जामखेड पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवलाय. सध्या पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही. धन्यवाद.
संवाद लाइव टीवी आपला विश्वास आपलं चॅनल।